एक आपण कट करून पाहूयात। वाव, मस्त असे खुसखुशीत तयार झाले आहेत। सुपर्ब, नक्की ट्राई करून बघा। खूप सुंदर अशी रेसिपी आहे ही आणि पटकन अशी तयार होणारी ही रेसिपी आहे। सो नक्की ट्राई करा आणि तुमच्या रेसिपीचे फोटो मलाही पाठवा। अक्षताज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण ब्रेड रोल कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत। ही रेसिपी पटकन अशी होणारी रेसिपी आहे, खूप अशी साधी सोपी आणि कमीत कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे। चला तर मग पाहूयात ब्रेड रोल कसे बनवायचे। रोल साठी लागणारे साहित्य आहे, दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत, साली काढलेले आहेत त्याच्यावरच्या आणि स्मॅश करून घेतलेले आहेत। ब्रेड घेतले आहेत, मी ब्राउन ब्रेड घेतलेला आहे, तुम्ही सफेद ब्रेड सुद्धा घेऊ शकता। त्याच्या बाजूच्या कडा मी काढलेल्या आहेत चारी बाजूने, कारण आपला ब्रेड हा व्यवस्थितपणे रोल करताना सील झाला पाहिजे। आणि ह्या ब्रेडच्या बाजूच्या कडा आहेत, तुम्ही याला ब्रेड क्रमसाठीही वापरू शकता आणि स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता। कोथिंबीर आहे, एक लिंबू पूर्ण घेऊन त्याचा रस काढलेला आहे। अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, ज्याला आपण ठेचा म्हणू शकतो। एक गाजर खिसून घेतलेले आहे। तर अशा पद्धतीने या सगळ्या साहित्याच्या मदतीने आपण ब्रेड रोल करणार आहोत। आपण ब्रेड रोल साठी स्टफिंग तयार करणार आहोत। तर स्टफिंगसाठी मी पॅन घेतला आहे, गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर तेल घातलेले आहे। तर यामध्ये आपण मिरचीचा ठेचा घालून छानपैकी परतणार आहोत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये तिखट घालू शकता। आपल्याला एक मिनिट भर हा ठेचा चांगला परतून घ्यायचा आहे। आपल्याला यामध्ये जिरे मोहरी वगैरे घालायचं नाहीये, कारण आपण स्टफिंग तयार करत आहोत ब्रेड रोल साठी। एक मिनिट भर आपल्याला हे छान पैकी असे परतून घ्यायचे आहे। परतून झाल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि यामध्ये आपण एक अर्धा चमचा हळद घालणार आहोत आणि हळद यामध्ये आपल्याला छान अशी मिक्स करायची आहे। छान पैकी अशी मिक्स करून घ्यायची आहे। छान असा फ्लेवर येतोय अद्रक आणि लसणाचा। आपण गॅस बंद करून करणार आहोत, कारण हळद जळणार नाही म्हणून। आणि आता या गरम पॅन मध्येच आपण गाजर आणि स्मॅश केलेले बटाटे आणि थोडीशी कोथिंबीर, आपल्याला गॅस बंद करूनच हे सगळे परतून घ्यायचे आहे, किंवा तुम्ही बारीक गॅस ही करू शकता। हे आपल्याला छान असे स्मॅश करून घ्यायचे आहे। यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि एक लिंबूचा रस
म्हणजे त्याने स्टफिंग जे आहे ते आपण चमचमीत आणि छान असे चवीला लागणार आहे। आपल्याला हे बटाटे छान असे मऊ स्मॅश करून घ्यायचे आहेत। तर स्टफिंग साठीचा आपण बटाटा तयार करणार आहोत। रोलची स्टफिंग तयार झाले आहे आणि आता आपण हे स्टफिंग काढून घेणार आहोत आणि ब्रेड रोलची तयारी करणार आहोत। छान असे मऊ स्मॅश झालेले आहे। जसं मी मघाशी सांगितलं की सील करायला आपल्याला प्रॉपर जमते, तर या ब्रेडची स्लाइस मी घेतली आहे इथे आणि लाटण्याने त्याला पसरून घ्यायचं आहे आपल्याला ब्रेडला। अशा पद्धतीने लाटण्याने आपल्याला पसरून घ्यायचं आहे। असं आपल्याला पसरून नीट घेतल्यानंतर यावर आपल्याला थोडासा पाण्याचा हात डॅप डॅप करायचा आहे। अशा पद्धतीने जास्त पाणी नाही लावायचे, ब्रेड सॉफ्ट राहावा म्हणून आपल्याला फक्त डॅप करायचा आहे याच्यावर। तर अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे। हे झाल्यानंतर आपल्याला एक चमचा भर स्टफिंग घ्यायचे आहे। चमचा भर स्टफिंग घ्यायचे आहे आणि त्याला आपल्याला असा रोल करायचा आहे। असा असा रोल आपल्याला करून ब्रेडच्या मध्यभागी ठेवायचा आहे आणि ब्रेडच्या चारही बाजूला आपल्याला पाणी लावायचं आहे, म्हणजे सील होऊन जाईल प्रॉपर। खूप सोपा आहे करायला आणि त्याला असं आपल्याला छान असं सील करायचं आहे। चारही बाजूने आपल्याला सील करून घ्यायचं आहे ब्रेडला। पाणी लावून तुम्हाला याला सील करायचे आहे। तर अशा पद्धतीने आपला रोल तयार झाला आहे। सगळे रोल हे सील करून झाले आहेत। आता आपण याला तळायला घेणार आहोत। तर तळण्यासाठी मी गॅसवर तेल गरम करून ठेवले आहे। तर या तेलामध्ये आपल्याला हे ब्रेड रोल्स तळून घ्यायचे आहेत। तेल छान गरम झाले आहे। आता आपण हे ब्रेड रोल सोडूयात यामध्ये। आपल्याला मीडियम हाय फ्लेम वर हे रोल्स तळून घ्यायचे आहेत। गोल्डन ब्राउन आणि असे खुसखुशीत तळले गेले पाहिजेत। या रोलला तळायला जास्त वेळ लागत नाही।
तुम्हाला सगळ्या बाजूने हे रोल असे तळून घ्यायचे आहेत। तसे आपले ब्रेड रोल तयार झाले आहेत। एक आपण कट करून पाहूयात। वाव, मस्त असे खुसखुशीत तयार झाले आहेत। सुपर्ब, नक्की ट्राई करून बघा। खूप सुंदर अशी रेसिपी आहे ही आणि पटकन अशी तयार होणारी ही रेसिपी आहे। सो नक्की ट्राई करा आणि तुमच्या रेसिपीचे फोटो मलाही पाठवा। ब्रेड रोल तयार झाले आहेत। तुम्हाला रेसिपी कशी वाटली याबद्दलचा तुमचा अनुभव आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। अक्षताज किचनला सबस्क्राइब करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपीज अपलोड करेल तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला भेटते। अशाच एका चमचमीत रेसिपी सोबत पुन्हा लवकरच भेटूया। धन्यवाद।